खरं सांगा मावशी, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मी 13 मध्ये पालखी सोडायला आलते आलते का नाही, त्यावेळेस माझं लगीन बी झालत. त्यात लग्नाला कोण कोण होतं वरी हात करा बरं. वा 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 वा, एवढीच होती वय, एवढीच होती वय. आणि बाकीचे का नुसते गिळा आलते का काय, मावशीच होती की आता कशी खाली मान घातली, तीच मावशी होती की ती म्हणली पोरग लय देख ना हाय नाकावर तो आंड हाय कसा बघतोय बघा हो का. अरे काय सांगायचं मावशी, मूड द्यानं आमच्या घराला वाट पाडली होती, चार चार दिवसाला आमच्या घरी यायचा, आमच्या पप्पाला म्हणायचा काय बी करा खाली बघ. आमचं बी मतार हो का, ह्याच्या दाताला भाळलो आणि मूड द्यानं माझं वाटोळ वाटोळ केलं. आई बापानी बरं नाही केलं मला त्या मताऱ्या नवऱ्याला, आई बाप आई बापाने बरं नाही केलं मला त्या मताऱ्या नवऱ्याला केलं, आई बापाने बरं नाही केलं मला त्या मताऱ्याला केलं. हाताला घावल ते मारतो यावं, तसा मुडदा चांगलाय कवा कवा मला उस्मानाबादला पिक्चर बघायला सुद्धा नेत आहे खाली बघ. हा लग्न झाल्यापासून मावशी शेजन 8 दिवस नांदाय गेली, एक दिवस सुद्धा खाडा केला नाही पण आवणार खाली बघ. लग्न झाल्यापासून बघती मोड केसे घर, ती बी भूकंपाच्या आधी ढासाळलं मोड केसे घर आण तुटकेच छपर. मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गण गौराई बसवेन म्हणलं, त्याच्या का दातावर बसू वय, घरात साधा देवाला देव घर नाही मला लागला. ही साडी सुद्धा वाघमारी साहेबांनी दिली म्हणून मावशी मी कुठे 4 माणसं तर आली, नाहीतर मी लग्न झाल्यापासून घरी गावणारच बसते. काही लाज वाटत नाही आणखी खाली बघ. वैराग्य महामेरू वारकर शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय रघुनंदन महाराज पुजारी यांच्याकडून सुद्धा कलाकाराचं कौतुक करून 201 रुपयाचं बक्षीस, धन्यवाद, टाळी वाजवा. असं खाली हा बघा किती कुमार दिसतात, हा पहा त्यांच्या तोंडाकडे एकदा मावशी, बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील, किती वर्ष झाली आमच्या लग्नाला का नाही, जवळजवळ 450 वर्ष झाले. बर दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली, ह्यांचा लागला बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील, किती वर्ष आमच्या लग्नाला का नाही, जवळजवळ 450 वर्ष झाले, दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी होऊ लागली खाली बघ. बघा किती कुमार दिसतात, होय होय. हा मावशी ह्यांचा ओढ जरी पेडला तर 1/4 किलो पू निघतो बाहेर. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी मला शिवायला दोरा मला तर बायकांनी म्हणायचं ताई साहेब नाव घ्या, पण त्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं. हा तुमच्या सर्व मायबापांचा मान राखते आणि वळू ते इथं सोड चिठी देते घटस्फोट घेऊ का मग नाव घ्या ना, ऐका नाव घेते. रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको, आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. ए अजून घे ना
अजून एक एक तुझे मित्र आहेत का ते हो तरी वाटलंच दुसऱ्याच्या शर्टवर तुझेच भावकी दिसती ऐका नाव घेते पर झाला दसरा दिवाळी झाला झाला दसरा दिवाळी पुढे आला मकर संक्रांतीचा सण झाला दसरा दिवाळी पुढे आला मकर संक्रांतीचा सण पुजारी महाराज तुमच्यासाठी काही पण अजून एक खाली बसून चांगला चळ भरलेला दिसतोय तुला पण संजय जाधव यांच्याकडून सुद्धा 51 रुपये बक्षीस धन्यवाद खाली बसून चांगला चळ भरलेला दिसतोय घेऊ का नाव ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्यात तेरला आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्यात तेरला आला सडाका आमच्या हँडआउटचा तडाका ए अजून एक 2020 झाला आता IPL घेते विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सिस्टीम वाल्याचं नाव घेते चारगडी राखून सुरतीचे मोती गुलधाव सोनी या राज्यात लीन नाही सगळ्या आई बाय म्हणते बाई चांगली धंदाकडे दिसती आमच्या तिथं आली आमच्या इथला केला खाली बघ आणि खुशाल म्हणते नवराच नको पण मावश्या हो तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसल तुम्हाला माहिती असेल किंवा नसल पण अख्ख्या दिवाळीच्या सणामध्ये मला सोन्यासारखे 17-18 लेकर झाले कमी झाले वाढवू ग मग धाकला पिंट्या बघायचा का तुम्हाला या विराट कोहली यांच्याकडून सुद्धा 51 रुपये बस काय वैभव महाराज इकडून येत आहे का मावशी कसा बाबडीच्या खोडावर बसली आणि बसलाय जणू काय छोट्या हातीत बसलाय कसा आहे मावशी शाहरुख खान ए पोराओ कसा आहे माझा अमिताभ बच्चन कसा आहे शत्रुघ्न सिन्हा अख्ख्या उस्मानाबाद जिल्ह्यात नसेल एवढा देखना कसा आहे मावशी खोबऱ्याचा गुंड पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं का नाही लय चिटकू नको हात खाली घे मी तुला पिंट्या म्हणलं की तू म्हणायचं मला आवग मी काय म्हण काय म्हणायचं आवग मी नीट म्हणा नीट म्हणायचं नीट नीट म्हणायचं आवग मम्मी आवग मम्मी नीट जोऱ्यात आवग मम्मी बासुंदी चांगलीच पचलेली दिसते पिंट्या आत्या कशी हसते आत्या आत्याला टाटा कर टाटा कर टाटा कर टाटा तू 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 कॅमेरेमॅन हसते कॅमेरेमॅनला एकदा टाटा कर एक पापू दे असा मावशी ह्याच वय किती असल किती आहे बरं ह्याला आता शेक झालाय 6 महिना ह्याच बारस सुद्धा घातलं नाही का घालायचं घाला की पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख आला जन्माला बाळ शाहरुख तिसऱ्या दिवशी आली अपारू गुटक्याचा काय झालं काय झालं काय झालं मला वाटलं घाबरून वल केलं का काय तसं काही नाही ना पिंट्या काही टेन्शन घेऊ नको आपलीच मोठी आहे बाळ रडता राही ना कस गयाला कळना झोपी घालाय बाळाला यशोदा हलवी पाय बाळाला यशोदा हलवी पाय झोपी घालाय
पितो की पितून मधून बस चला हाँ सुरतीचे मोती नितीन महाराज यांच्याकडून सुद्धा ते म्हणले बाय हा ते म्हणले बाय तुझं पोरग लय जरा खराब झालंय त्याला एक किलो गोळी पेंड एक किलो खपरी पेंड एकमेकाच्या भरड्याचं पोट आण म्हणले बाय पुढल्या वर्षी आल्या टणटणीत ऐका सुरतीचे मोती इकडे लक्ष द्या आता हा लक्ष द्या आता हा बस झाला आता मला आहे का शांत बसा मावशी हा चला सुरतीचे मोती गुलदाव सोने ऐका आता भारूड 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 म्हणलं की सोंग ढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात पण हे नाथांचं भारूड आहे कळालं तर भारूड आम्हाला हौस आली का हो मावशी एवढ्या लांबना येऊन तुमच्या गावात येऊन लुगडे घालून नाचायची आम्ही जर इथं नकरा केला नसता ना एवढा इकरा जवळा झाला नसता ह्या नकऱ्याला वेड होऊ नका ऊस डोंगा परी रसन वेडोंगा हा वरच रंग डंग पाहून उगच फुकट वेळ बर्बाद करू नये मावशी एकदाच मिटव बर कालवा तेवढा आहे का ऐका भारूड म्हणजे काय श्री संत एकनाथ महाराजांनी भारूड लिहिलं श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता की जेणेकरून कसा परमार्थाकडे माणूस खेचला जाईल त्याला कशी परमार्थाची आवड निर्माण होईल आणि माणूस म्हणून कसा जागे होईल पण ए माणसा अरे माणसा तू माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखा वागतच नाहीस तर तुला कुत्र्यासारखं मरावं लागेल कुत्र्या कुत्र्यासारखं मरावं लागेल म्हणून माणूस आहे म्हणून जागा हो भारूड म्हणजे काय भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड कळालं तर मावशी भारूड नाहीतर 84 लक्ष्मीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही कळालं तर भारूड नाहीतर नुसता भरडा ऐका दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे दादला म्हणजे नवरा कोणता नवरा नको श्री संत एकनाथ महाराज म्हणतात दादला नको पण कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंबानी अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात सुरतीचे मोती गुलधाव सोने या राज्यात लेन नाही एका जनार्दनी समरस झाले तो रस येथेची नाही म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बाय मला नवरा नको ग आई राजा उधे उधे आदि निर्गुण प्रकटली माय भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडनी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जो गबा धरीन सद्भावे अंतरीच्या मुद्रा दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा महिला मंडळ भरपूर आलंय बर का हा सगळ्यापर्यंत येईल कोणी उठायचं नाही हा ओके हा सर्व कुठे बी जाऊ द्या महाराज कुठे बी कार्यक्रमाला आम्ही गेलो का जास्त महिला मंडळच असतं त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला 60% आरक्षण म्हणून कुठेही जावा जास्त महिला मंडळच असतं महिला मंडळाशिवाय कार्यक्रमाला पण शोभा नसते म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगवा वाढायचा कुणापाशी असल त्यांनीच वाढा कुणापाशी नसल कुणाला सुट्टी
नाही त्याने शेजार निघून उसना घेऊन वाढायचा पण जोगवा वाढायचा. जर महिला मंडळ जोगवा वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाव होते आलं. हा काल्यापर्यंत चांगला महाप्रसाद. चला पुरुष मंडळ सगळ्यांनी वाढायचं नाहीतर सुट्टीच नाही बघा. हा पिंट्या इकडे ये रे. हा ऐका हा तू इकडं जा इकडं दुसरं कोणतरी जावा उपरणं घेऊन. हा चला इकडं जा एका कडोकून तास धर बघ. मावशी देवाचा न्याय आहे घेशी तेव्हा तू. हा मधी मधी देवाचा न्याय आहे घेशी तेव्हा देशी. आपल्या हाताला एक हातानं सुटणार ना आपण देवाला दोन हातानं मागतो म्हणून सगळ्यांनी जोगा वाढायचा. ऐका भंडारे लल्लाटी हाती वाजवी ते घाटी. आवाज कमी. भंडारे लल्लाटी हाती वाजवी ते घाटी नाचते मृळी. मनोविकार करीन कुरवंडी अनाधभूत रसाची भरी नमी दुर्डी. आता साजनी झाली मिनी संग विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. काम क्रोध हे झोडियले मांग आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग. बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला मग त्या अंबाबाई नि राजाला लावला जोगवा मागे. देवा इथं पहिलेच वार दिसायला आपलं
चल बोल बर ये कोड विचारू का देवा तुझ जर काही घोडा असलं हा तुझ जर काही घोडा असलं बर सोड तेरणा नदीत देवा घोडा नाही हो कोड कोड बर लवकर लवकर विचार देवाचं नवीन नवीन वारं आहे एकदा नवीन वारं गेली की पुन्हा सात आठदा फॅन लावावं लागते बर 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 देवा विचारू का मग चल बोल देवा माझ्या मित्राची दारू कधी सुटेल बर तुझ्या मित्राची दारू सुटेल कधी तुझ्या मित्राची दारू सुटेल कवा जवा त्याचा लिव्हर फुटल खरंय देवा खरंय खरंय देवा थंडी वाजायली काय म्हणतो मी अरे मोसमला लागली असाय होय मला वाटलं थंडीच वाजायली काय की बर देवा आणखीन कोड विचारू का सोप सोप विचार सोप सोप विचार होय तुझी बिलई जाऊने माझी बिलई जाऊने खराय देवा खराय खराय आपल्यातले बर देवा बर विचारू का मग सोप सोप ओके विचारू का आपल्यातले आपल्यातले आपल्यात का बर बर विचारू का देवा देवा ती काळी कोंबडी पांढरांडा का दिसती हो सोप सोप विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय नाही देवा मस्करी करतो देव काय तुला पोल्ट्रीत का मला वाटला का नाही देवा सांगा की सांगावंच लागतंय का सांगावंच लागतंय साडेतीन मीटर कापड घेतला चार घड्या घाल घातल्या 86 लिंबू घेतली 87 फुडी कर केल्या 87 रंगवत वतले गुलाल घे घेतला सुतळी घेतली बांबू घेतला मुरमुर टाक कुणावर उधळायचे त्याच गटुड बांधलं कुठं देवा कुठं बांधू कुठं कुठं कोंबडीच्या गळ्यात बांध कोंबडीच्या गळ्यात देवा एवढं सगळं त्या कोंबडीच्या गळ्यात बांधली असती कोंबडी वाजती होय जर कोंबडी वजन मिली हा मिली सोमा जर कोंबडी वजन मिली हा मिली अंडे घालायचा कुठं प्रश्न राहत खराय देवा खराय खराय अरे तुझ्या गावात माझी मध्ये माझी दुसरी फेरी आली मोठी मोठी ढेंड बाजून गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खिसाखाली आली लोक 100 नोटा बाजूला दाबून 10 नोटा टाकू लागली म्हणूनच थंडीनं जरा आकडतं पाऊल धरलंय आईला जा बघून घे आईचा लक्ष द्या सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ह्याच्यामध्ये कोंबडन भोकड का आहे ऐका माणसामध्ये गुण 3 असतात तमोगुण रजोगुण सत्वगुण या तिन्ही गुणाची 3 गुणाचे दगड मांडायचे त्याच्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा काम क्रोध बकरा मारा वासना बायको ही शेजारी नाही वासना बायको शेजारी न ही शेजारी जाळ घालाय बसवायची त्या ठिकाणी आपल्यात जे संसारही करू देत नाहीत आणि प्रपंचही करू देत नाहीत परमार्थही करू देत नाहीत ती काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार याची माती करा आधी मग परमार्थ करा आईचा जोगवा मागुनी ठेविला जावनी नवस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एक पणी देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला विठ्ठला 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 विठ्ठला